आगामी विधानसभेकरिता सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. भाजपचे मित्रपक्ष राष्ट्रीय समाज पक्षाने सुद्धा मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. आज अकोल्यातील बाळापूर येथे विधानसभेच्या अनुषंगाने पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर उपस्थित होते. विधानसभेकरिता अकोला जिल्ह्यातील 3 जागेवर पक्षाची तयारी सुरू असल्याचं यावेळी जानकर म्हणाले. तर भाजप आणि शिवसेना हे मोठे पक्ष असून आमच्या पक्षाला सुद्धा सन्मानजनक जागा देण्यात यावा अशी मागणी जानकरांनी केली. आमचं म्हणणं आहे की बाबा त्यांच्या त्या भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी थोडे आमच्यापेक्षा मोठे पक्ष आहेत. त्याच्यानंतर चौथा पक्ष म्हणून रासपाला सन्मानाची वागणूक, सन्मानाच्या शिटा मिळाव्या त्या राष्ट्रीय समाज पक्षाला. हीच एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा पवार साहेब असतील यांना आमची विनंती आहे आपल्या माध्यमातून. सन्माननात्मक सन्मानपूर्व भागीदारी मिळावी ही भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाची माहितीच्या नेत्यांना असेल. हो चालेल ना, अजून उमेदवार ठरलेलं नाही, चेकिंग करायचं चाललेलं आहे. अकोल्यातून आम्ही बाळापूर असेल, आमचा अकोला असेल, आम्ही अकोल्यातल्याही मतदारसंघातनं खाली सोडणार नाही, म्हणून अकोल्यावर जास्त आम्ही मेहनत करतो. महाराष्ट्र टीव्ही 24 करिता प्रतिनिधी गुलाम मोहसिन अकोला.